हेलो विद्यार्थी मित्रांनो, मी काना दिंडे, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर या सब्जेक्ट मधला पार्ट टू मधला एम्प्लॉयबिलिटी स्किल याच्या मधला पार्ट तीन मॅक्रो ओव्हन इयत्ता 10वीसाठी आपण मॅक्रो ओव्हनचा अभ्यास करणार आहे. वर्ग 9वीमध्ये आपण बघितलं होतं बेसिक, पण त्याची उजळणी करून आपण पुढील त्याची माहिती बघणार आहोत. तर मॅक्रो ओव्हनबद्दल आपण माहिती घेणार आहेत. हे स्क्रीनवर दिसायला बघा, आता मॅक्रो ओव्हनचे तुम्हाला एक डायग्राम दिसायली, एक फोटो दिसायला आहे. तर मॅक्रो ओव्हन प्रथम 1955 घरगुती वापरासाठी लॉन्च केला गेला आणि मॅक्रो ओव्हन अमानिया कॉर्पोरेशनने 1967 सादर केला. तर मॅक्रो ओव्हनचा वापराबद्दल आपल्याला माहिती नसल्यास फक्त खरेदी करणे पुरेसे नाही, त्याच्याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती घेणे खूप गरजेचे आहे. मॅक्रो ओव्हन हे गरम करण्यासाठी खूप उपयोगी आहे. जिथे पारंपरिक ओव्हनमध्ये गरम इतके सोपे नव्हते, कारण त्यामध्ये अन्न जाळण्याची समस्या आहे. अशा परिस्थितीत आपण सहजरित्या आपण बेकरीमध्ये यूज करतो. आपल्याला ओव्हनमध्ये आहाराचे कंटेन भरावं लागेल आणि काही सेकंदात आपलं अन्न पूर्ण गरम होईल. मॅक्रो ओव्हनचा उपयोग अन्नाला ओलावा न लावता पुन्हा गरम करण्यासाठी वापरला जातो. जवळजवळ तो मूळ स्वरूपात टिकून ठेवला जातो. म्हणूनच मॅक्रो ओव्हनचा उपयोग घरी, बेकरी, दुकानामध्ये वेगवेगळ्या पेस्ट, केक, इतर खाद्यपदार्थासाठी आपण मॅक्रो ओव्हनचा यूज करतो. आता डीफास्टमध्ये पण मॅक्रो ओव्हनचा आपण यूज करतो, जे मांस डीफास्ट करण्यासाठी आपण मॅक्रो ओव्हनचा यूज करतो आणि मूळ स्वरूपात त्याचे पोषक तत्वही राखण्यास मदत करते, उपयुक्त आहे ते. आता केक आणि ब्रेड हे बनवण्यासाठी पण मॅक्रो ओव्हनचा खूप यूज केला जातो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्याचा यूज करतो. लवकरच आपण केकच्या मधुर बाणी बनवू शकतो. त्यातील जे पौष्टिक म्हणता येईल त्याला खूप उपयुक्त आहे. आता मॅक्रो ओव्हनचे कसे म्हणजे शोध, तर 1955 काही वेळापूर्वी आपण मॅक्रो ओव्हनचे इंट्रोडक्शन परिचय करून घेतला. आता आपण मॅक्रो ओव्हन काम कसं करते याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. स्क्रीनवर तुम्हाला दिसायलं की मॅक्रो ओव्हनचं एक वेगवेगळ्या कंपनीज असते, LG, सॅमसंग वगैरे भरपूर कंपनीचे मॅक्रो ओव्हन अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर मॅक्रो ओव्हन एक विद्युत ओव्हन आहे, जे मॅक्रो ओव्हन फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या संपर्कात आणून अन्न आपल्याला गरम करते आणि शिजवते. आणि थर्मल एनर्जी फिरवण्यासाठी जे म्हणजे जे अन्न जे गरम करते यासाठी घरगुतीसाठी खूप लोकप्रिय आहे मॅक्रो ओव्हन. तर आपण सविस्तर माहिती आता घेणार आहोत की मॅक्रो ओव्हन कसं काम करते आणि कोणत्या म्हणजे नेमकं मॅक्रो ओव्हन इलेक्ट्रोमॅग्नेटिक मॅक्रो ओव्हन फ्रिक्वेन्सी रेंजमध्ये रेडिएशन होऊन त्याची सगळी प्रोसेस होऊन मॅक्रो ओव्हन कशा पद्धतीने एक सामान्य स्वयंपाकघरातील उपक्रम आहे आणि पूर्वी शिजवलेले पदार्थ गरम करण्यासाठी विविध प्रकारचे पदार्थ शिजवण्यासाठी लोकप्रिय तर आहे ते, अन्यथा हळूहळू तयार केलेले पदार्थ दूध गरम करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. जे गरम लोणी, चरबी, चॉकलेट, लापशी अशा पारंपरिक पॅनलमध्ये शिजवताना सहजपणे आपण खूप वेळेस यूज केलेला आहे. मॅक्रो ओव्हनमध्ये व्यावसायिक स्वयंपाकासाठी मर्यादित भूमिका आहेत. आणि बघा, आपण मॅक्रो ओव्हन जे आहे, मॅक्रो ओव्हनच्या हे जे बटन दिसत असेल तुम्हाला स्क्रीनवर, तसेच याची
ऑपरेट करण्याची जे माहिती आपल्याला करून घेणे खूप गरजेचे आहे, कारण जेवढं हे फायद्याचं आहे तेवढं हानिकारक पण म्हणता येईल याला. कशामुळे, कारण मॅक्रोहोम हे खूप सेन्सिटिव्ह, म्हणजे एक जर थोडा जरी त्याच्यात चूक जर झाली तर ब्लास्ट पण होऊ शकते तो, आणि आपल्याला कुठेतरी नुकसान होऊ शकते. तर आपल्याला ऑपरेट करता वेळेस त्याची खूप काळजी घेणे खूप गरजेचं आहे.